आता एक मोठी बातमी आहे, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला काहीच दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं आणि त्यानंतर आता सचिन तेंडुलकरनं स्वतः ट्विट करत आपण रुग्णालयामध्ये कोरोनावर उपचार घेत असल्याचं सांगितलेलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयामध्ये दाखल होत असल्याचं सचिन तेंडुलकरनं म्हटलेलं आहे. त्यानं ट्विट करत ही माहिती दिली आहे. सचिन तेंडुलकरचं हे ट्विट आहे ज्यामध्ये त्यांना आपण रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याचं सांगितलेलं आहे. तर काहीच दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानंतर आता सचिन तेंडुलकरवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून आपण हे उपचार घेत असल्याचं सचिन तेंडुलकरनं सांगितलंय. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. जेलमधून सुटलेल्या 7 कैद्यांचं जंगी स्वागत केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या विहित गावमध्ये समोर आलाय. यावेळी कैद्यांची मिरवणूक काढण्यात आली, त्यांचं ठिकठिकाणी स्वागतही करण्यात आलं. या मिरवणुकीमध्ये दुचाकीसह अनेक तरुण सहभागी झाले होते. हत्येप्रकरणी हे कैदी शिक्षा भोगत होते. तर या प्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि 9 गाड्याही जप्त करण्यात आल्यात. कोरोना नियम आणि जमावबंदीच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ही दृश्य आपण बघू शकताय. 7 गुन्हेगार जे कैदी आहेत, जे शिक्षा भोगत होते, ते बाहेर आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय आणि त्यानंतर आता पोलिसांनी कारवाई केली आहे.